अशी मस्त गरमागरम वांगसुकट जर तुम्हालाही खायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. उदरभरणला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी घंटी जरूर वाजवा. राम राम मंडळी, मी हर्ष शेसे तुमच्या साऱ्यांचे उदरभरणमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज मी तुम्हाला वांगसुकटची रेसिपी दाखवणार आहे. एकदम माझी आवडती मस्त अशी चमचमीत रेसिपी आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनही उदरभरणला सबस्क्राईब नसेल केलेलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि घंटीही वाजवा, म्हणजे एकही व्हिडिओ नोटिफिकेशन मिस नाही होणार. तर मंडळी, वांगसुकट बनवण्यासाठी आपण इकडे दोन वांगी कापून पाण्यात ठेवलेली आहे. त्याच्यानंतर दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलंय. एक कप साफ केलेली सुकट घेतलेली आहे. ही सुकट साफ कशी करायची मी तुम्हाला अगोदर दाखवलेलं आहे. इकडे आपण 5 ते 6 कोकम घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 1.5 चमचा मिक्स मसाला, कोणताही तुम्ही मसाला वापरू शकता याच्या जागी. आलं लसणाची पेस्ट घेतली आपण 1.5 चमचा. मीठ, हळद, कोथिंबीर आणि आवश्यकतेनुसार पाणी. आपण इकडे 2 चमचे तेल तापावर ठेवलेलं. तर म्हणजे इकडे आपलं 2 चमचे तेल छान तापून झालेलं आहे. यात आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये. त्याचबरोबर आपण इकडे आलं लसणाची पेस्ट ही टाकूया आणि हे सगळं छान परतवून घ्यायचं आहे. आता ना मी तुम्हाला इकडे एक टिप देतो. जेव्हा पण आपण कांदा परतवतात ना तेव्हाच त्याच वेळी कांद्याबरोबर मीठ टाकून द्यायचं, म्हणजे कांदा आपला लवकर परततो. आणि या रेसिपीसाठी आपण मीठ थोडं कमी वापरणार आहोत, कारण की इकडे सुकट घेतलेली आहे. तर सुकट सुकवताना त्याला मीठ लावून सुकवतात तर जास्ती खारट नाही व्हायला पाहिजे म्हणून आपण कमी मीठ घेतलेलं आहे. आणि गरज वाटलंच तर नंतर टाकता येते. आता आपण हे छान एक 5 मिनिटं मस्तपैकी परतवून घ्यायचं आहे. तर मंडळी, इकडे आपला कांदा छान परतवून झाला आहे. त्याचबरोबर लसणीचा कचरावास सुद्धा गेला आहे. यात आता आपण थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे, हळद टाकायची आहे आणि आपला घरचा मिक्स मसाला. तुम्ही कोणताही मसाला टाकू शकता. तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही हा मसाला टाका. हा मसाला आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे. मस्त तर त्याचे फ्लेवर्स येतात. 1-2 मिनिटांसाठी आपण हा परतवून घेणार आहोत. म्हणजे इकडे आपला हा मसाला सुद्धा छान एकदम मस्तपैकी परतून झाला आहे. यात आता आपण सुकट टाकूया. ही सुकट स्वच्छ साफ करून घेतली. त्याच्यानंतर ती 2 ते 3 वेळा पाण्यात ना धुवून काढायची आणि मग 10 मिनिटं अशी थोडीशी भिजत घालायची. आता आपण हे छान सगळं परतवून घेणार आहोत. थोडस मीडियम टू हाय फ्लेमवर आपण हे परतवणार आहोत. जो सुकटचा उग्र वास असतो तो आपल्याला घालवायचा आहे म्हणून छान आपण हे होऊ द्यायचंय. 1-5 मिनिटांसाठी मस्त परतवून घ्यायचंय, म्हणजे आल्या लसणाच्या वासामुळे सुकटचा जो उग्र वास असतो तो छान निघतो आणि सगळं एकजीव सुद्धा छान होते. तर मंडळी, हे इकडे 5 मिनिटांसाठी छान परतवून झालेलं आहे. मस्त असा भन्नाट कलर दिसतायत तुम्ही बघू शकता. छान झणझणीत करायचं, तांदळाच्या भाकरीबरोबर फार सुंदर लागते. आता आपण झाकण लावून 1-5 मिनिटं वाफेवरती सुकट थोडीशी होऊ. 1-5 मिनिटं झालेली आहे, छान अशी वाफ आलेली दिसते आणि मस्त असा सुवास सुद्धा येत आहे. आता या सुकटमध्ये आपण हे कोकम टाकून घ्यायचं आहे. कोकमचा आंबटपणा खूप सुंदर लागतो. तुमच्याकडे जर कोकम नसतील तर तुम्ही आंबोशी सुद्धा वापरू शकता. कोकम, आंबोशी काही नसेल तर चिंचेचा कोळ घाला, तेही सुंदर लागते. आता यात आपण ही जी वांगी घेतलेली होती ती टाकून घेणार आहोत. त्याचबरोबर पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीरचा फ्लेवर खूप सुंदर लागतो. छान हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम भन्नाट रेसिपी आहे. खूप साधी सोपी तर आहेच पण चवीला तर एकदम भन्नाट लागते. छान आपण हे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा झाकण लावून वाफेवर हे थोडंसं होऊ द्यायचं आहे. आपण इकडे नॉनस्टिकचं भांडं घेतलं आहे. तुमच्याकडे जर साधं भांडं असेल तर तुम्ही वरती झाकण ठेवा, त्याच्यावर पाणी घ्या आणि छान वाफेवर ठेवा. तर म्हणजे 1-5 मिनिटांनंतर इकडे छान वाफ आलेली आहे. आपण चेक करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं, एकदम मस्त दिसतंय. माझ्या तोंडाला तर आत्तापासूनच पाणी सुटलेलं आहे.
आणि हा व्हिडिओ शूट कम्प्लीट झाला की मस्तपैकी तांदळाच्या भाकरीबरोबर मी ताव मारणार आहे. यातनं आता आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत, अगदी थोडंसंच पाणी टाकायचं आहे आणि छान हे पुन्हा एक 5 ते 7 मिनिटं वांगं शिजेपर्यंत होऊ द्यायचं आहे. छान इकडे 7 ते 8 मिनिटं आपण मस्तपैकी हे होऊ दिलेलं आहे. आता आपण चेक करून घेऊया. छान मस्त एकदम अप्रतिम असा सुवास सुटलाय. एकदा मिक्स करून घेऊया. तर इकडे मंडळी आपलं हे छान झालेलं दिसतंय. आपण हे थोडंसं सुकं करून घेणार आहोत आणि मग सर्व्ह करून घ्यायचंय. छान गरमागरम तांदळाच्या भाकरीबरोबर हे एकदम अप्रतिम लागते. तर मंडळी आपली ही मस्त झणझणीत आणि एकदम चटकेदार अशी छान वांगं सुकट तयार झालं आहे. आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर शेअर करा व असेच काही पदार्थ पाहत राहण्यासाठी उदरभरणला सबस्क्राईब जरूर करा.